पुणेकर बंधु भगिनींना मला एक विनंती करायची आहे. कॉसमॉस बँकेचं स्वप्न असलेली कॉसमॉस टॉवर ही स्टेट ऑफ आर्ट बिल्डिंगचं उद्घाटन 25 नोव्हेंबर रोजी करण्याचं योजलेलं आहे. महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, पुण्यातले समाज कल्याण मंत्री दिलीपजी कांबळे आणि पुणे शहराचे महापौर दत्ताजी धनकवडे यांच्या उपस्थितीमध्ये आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हा कार्यक्रम 25 तारखेला दुपारी 2 वाजता उद्घाटन करायचं आयोजन केलेलं आहे. मला आपल्या सर्वांना विनंती करायची की स्टेट ऑफ आर्ट बिल्डिंग बघण्यासाठी आणि या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावं. मला सांगायचा अभिमान वाटतो, सहकारी क्षेत्रामध्ये अग्रगण्य असलेली कॉसमॉस बँक ही आपल्या भारतातली सर्वात जुनी कॉपरेटिव्ह बँक आहे आणि संपूर्ण देशामध्ये दुसऱ्या क्रमांकावर बिझनेसमध्ये कॉसमॉस बँक आहे. कॉसमॉस बँकेचा प्रगतीचा आलेख हा दिवसेंदिवस वाढतच आहे आणि हे सर्व श्रेय आमच्या बँकेवर प्रेम करणारा आमचा सर्व सभासद, खातेदार, ठेवीदार, शुभेच्छक यांच्यामुळेच शक्य आहे अशी माझी धारणा आहे. आणि म्हणून मला खूप आनंद होतोय की कॉसमॉस टॉवर जे स्वप्न संचालक मंडळाने पाहिलं होतं की एक स्टेट ऑफ आर्ट बिल्डिंग आपण बनवावी, अशी स्टेट ऑफ आर्ट बिल्डिंगची निर्मिती झालेली असून ते 2 तळमजले, 1 ग्राउंड फ्लोअर आणि 12 मजले अशी 15 मजलेची ही इमारत गणेश खिंड रोडवर सावित्रीबाई फुले विद्यापीठा शेजारी आणि राजभवन रोडवर साकार होत आहे आणि ती बिल्डिंग पूर्ण झाली असून आता तिचं उद्घाटन होतंय. हा अत्यंत आनंदाचा क्षण आहे असं मला वाटतं आणि या आनंदाच्या क्षणी आपण सर्वांनी यावं अशी मला आपण विनंती आहे.